अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। एनआरसी व सीएए या कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या हाकेला जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून प्रतिसाद देण्यात आला। तर सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात पाळण्यात आलेल्या या बंदला संभाजी ब्रिगेड, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर संघटनांचा देखील पाठिंबा होता। हा कायदा संविधान विरोधी आहे। एक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असे कायदे लागू करून हे नेहमी करत असतात। आणि अशा कायद्याला विरोध करण्यासाठी आम्ही जो याचा विरोध म्हणून या लोकांना जो पाठिंबा दिला आहे, सतत आम्ही त्या लोकांच्या सोबत राहू, हा पाठिंबा बरकरार ठेवू एवढंच मी सांगतो। हा संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा या गोष्टीसाठी कायमस्वरूपी राहील एवढं सांगून मी माझे दोन शब्द वाटवतो। मोर्चा काढतायत तर आपण सुद्धा आज पूर्ण भारत बंद आहे या कायद्याच्या विरोधामध्ये, त्यासाठी आपल्या गावातून सुद्धा आपण या कायद्याला विरोध केला पाहिजेत म्हणून आपण सर्वांनी आज इथं जो मोर्चा काढला, आपला हा आवाज आपण शासनाच्या प्रतिनिधीमार्फत आपलं निवेदन त्यांना देऊन आपण सुद्धा या कायद्याला विरोध करत आहे। या कायद्याला विरोध करण्यासाठी यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, संभाजी ब्रिगेड असेल, बामसेप असेल, अशा अनेक संघटना आहेत की त्यांनी या कायद्याला विरोध केलेला आहे। म्हणून आज आपण इथं आज मोर्चा काढला, शांतताप्रिय मोर्चा काढला, हे आपला आवाज आपण शासनापर्यंत पोहोचवू, आपण सर्वांनी या कायद्याला विरोध करावा, असाच विरोध कायम ठेवावा। हा कायदा महाराष्ट्रात लागू होणार नाही यासाठी सरकारसुद्धा प्रयत्न करत आहे आणि त्या सरकारच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजेत, यासाठी आपण सगळे एकत्र आलात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। सगळे लोक एकत्र येऊन या देशाला आपण स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि जेव्हापासून आपले प्रजासत्ताक राज्य देशामध्ये स्थापन झालं, हा देश चालवायचा कसा याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संविधान दिलं। संविधानाचा अर्थ असा की संविधान एक आपल्या आचारसंहिता, या देशामध्ये आपण कसं राहायचं, कसं वागायचं, या देशामध्ये कोणाला हक्का येतं, याची एक आचारसंहिता या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान एक घटना या देशाला देऊन हा देश आजपर्यंत चालतो आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की या सरकारने एनआरसीसारखा कायदा इथं लागू करून आणि या देशातल्या जातीमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न इथं हा चालवलेला आहे आणि याला विरोध म्हणून आज आपण सगळी इथं संघटित झालेलो आहोत। या कायद्याचा अर्थ आपल्या सगळ्यांच्या ध्यानात इथं यायला पाहिजे। या देशामध्ये तो जन्मला, या देशामध्ये ज्याचा जन्म झाला त्याला इथं राहायचा, त्याला इथं व्यवसाय करायचा, आपला चरितार्थ भागवायचा, निश्चितपणे अधिकार घटनेने आपल्याला दिलेले आहे। पण तो एक दडपशाही हे हुकुमशाहीसारखं सरकार आज इथं अस्तित्वात इथं आलं आणि या जातीजातीमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न, या पद्धतीचे कायदे निर्माण करून या जातीजातीमध्ये दंगे धोके लावायचं काम आज या सरकारच्या या माध्यमातून इथं केलं जातं आणि याला विरोध म्हणून आज आपण इथं एकत्र जमलो। आपण बघतोय या देशामध्ये अनेक आंदोलन इथं आपण पाहतो, रोज टी व्ही पाहतो, वर्तमानपत्र आपण वाचतो, लोकांनी याला कडाडून विरोध इथं केलेला आहे। सरकार सत्ता यांच्यात असल्याच्यामुळे ही अशी कायदे ती जी देशाला घातक आहेत अशा पद्धतीचे कायदे या देशामध्ये आणले जाते। या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक इथे राहतात। या संविधानाने बाबासाहेबांनी जी घटना आपल्याला इथं दिली त्या घटनेमध्ये असा उल्लेखित आहे, असा उल्लेखित आहे की ज्या अनेक जातीची लोक या देशात इथे राहत असताना त्या प्रत्येकाला आपल्या जाती धर्माच्या प्रमाणे आचरण करण्याची मुभा इथं दिलेली आहे। परंतु आता हे सरकार एक दडपशाही इथं करून तुम्ही काय खायला पाहिजे, तुम्ही कसं राहायला पाहिजे, तुम्ही कसं वागलं पाहिजे, याची एक वेगळी एक आचारसंहिता इथं या सरकारच्या माध्यमातून इथं लागू करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्याला विरोध म्हणून आपण इथं जमा झालेलो आहे। संपूर्ण देशामध्ये अनेक संघटनांनी, अनेक पक्षांनी, त्यामध्ये मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल,
या सगळ्यांनी निश्चितपणे याला विरोध इथं दर्शवलेला आहे आणि तो विरोध आपल्या गावातून सुद्धा इथं अविरोध इथं निर्माण झाला पाहिजे. त्या पक्षासाठी आजचा हा मोर्चा इथं आयोजित केलेला आहे आणि त्याला विरोध म्हणून आपण इथं सगळे इथं एकत्र आलो पाहिजे. कारण जे आपला अधिकार जर कोणी हिरावून घेत असेल तर त्याच्या विरोधात आपण निश्चितपणे इथं आवाज उचलला पाहिजे आणि हा आवाज आपला बरपडते तिथं पोहोचला पाहिजे. त्यासाठी आपले प्रयत्न आहे. या देशामध्ये अनेक जातीचे विभागाचे सांगितलं की अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक या देशामध्ये राहतात. आजपर्यंत इथं शांततेमध्ये हा देश चाललं, शांततेमध्ये या देशाची प्रगतीकडे वाटचाल निश्चितपणे इथं सुरू आहे. म्हणजे हे सरकार ज्यांच्या विचारामध्ये या देशाचे तुकडे करायचं निश्चितपणे इथं विचार असतं, त्याच्यामुळे त्याला जातीजातीमध्ये चेंज निर्माण करायचा प्रयत्न इथं चालवला आहे आणि याला आपण संघटित होऊन याला आपण इथं विरोध केला पाहिजे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.